गौरव सिंह यांना आता अनेक उत्तर देणं आता भाग पडणार आहे, कारण अनेक सवाल यांना उपस्थित केले जातात आणि खरोखरच हे सगळं संशयास्पद आहे आणि धक्कादायक सुद्धा तितकंच आहे. आपण फक्त साधू मुळात हे पालघरला पोहोचलेच कसं, एकीकडे टाळेबंदी जाहीर करण्यात आलेली आहे, टाळेबंदी असताना कोणीही घराच्या बाहेर पडू शकत नाही, असं असताना हे साधू मुळात पालघरपर्यंत पोहोचलेच कसे, अगदी पालघरच्या मुख्य रस्त्यावर न जाता आपल्या रस्त्यात मुळात सुद्धा कसे पोहोचले, हा सुद्धा आता अनेक सवाल उपस्थित होत आहेत. त्याचबरोबर राज्यात जमावबंदी लागू असताना इतके लोक कसे जमा झाले, जवळजवळ 110-100 पेक्षा जास्तचा जमाव, नेमका जमावबंदी असताना जमाच कसा झाला, यावेळी सुद्धा पोलीस काय करत होते हा प्रश्नाचं उत्तर आता घ्यावं लागणार. इतकंच नाही, म्हातारे साधू मदतीसाठी पोलिसांच्याकडे धावत असताना पोलिसांनी त्यांना का झटकलं हे सुद्धा आता खूपच गंभीर आहे. खरं तर हे साधू सुरतला चालले होते, जेव्हा जमाव त्यांच्यावर धावून आला तेव्हा ते पोलिसांकडे तिथे उपस्थित असल्या पोलिसांकडे धावले, मात्र पोलिसांनी थेट त्यांना झटकल्याचे सुद्धा काही दृश्य व्हायरल होताना दिसतात. इतकंच नाही, पोलीस संरक्षणात अंत्यसंस्कार करायला निघालेल्या साधूंना जमावानं मुळात कसं गाठलं, हे साधू खरं तर सुरतला चालले होते, पोलिसांचं संरक्षण त्यांनी घेतलं होतं, असं असताना सुद्धा म्हणजे पोलीस त्यांच्या बरोबर या साधूंच्या बरोबर सुद्धा पोलीस असताना इतका मोठा जमाव त्या ठिकाणी पोहोचला कसा, हा सुद्धा आता प्रश्न उपस्थित होता. आणि पोलिसांनी साधूंना जमावाच्या हवाली का केलं हा सुद्धा आता सवाल उपस्थित केला जातो. त्यामुळे अनेक प्रश्नांची उत्तरं आता देणं गरजेचं आहे आणि खूपच गंभीर आता हे दिवसेंदिवस प्रकरण होत चाललेलं आहे. संपूर्ण या प्रकरणी आपण बघतो सध्या आता सगळ्या आरडाओरड झाल्यानंतर किंवा अनेकांनी टीका केल्यानंतर आपण बघतोय की थेट या त्यातल्या 110 जणांवर कारवाई करण्यात आली आहे, त्यापैकी 9 जण अल्पवयीन होते तर 101 जणांना आता पोलीस कोठडीत ठेवण्यात आलेलं आहे. आपण बघतोय सगळ्या प्रकरणी आता अनेक सवाल या प्रमाणे आता उपस्थित केले जात आहे. पालघरमध्ये आपण बघतोय की हा सगळा जमाव जमलेला होता, जवळजवळ 100 पेक्षा जास्त जण आणि एखादा जमाव कसा जमतो हा सवाल यामुळे आता उपस्थित होतोय. त्यामुळे आपण बघतोय की पोलीस अधीक्षक गौरव सिंह यांना आता अनेक उत्तरं द्यावी लागणार आहेत. त्यामध्ये साधू मुळात पालघरपर्यंत कसे पोहोचले आणि ज्या साधूंबरोबर पोलीस होते तर ह्या जमाव सुद्धा त्यांच्यापर्यंत कसा पोहोचला, खरं तर जर आपण पार्श्वभूमी बघितली तर असंही सांगितलं होतं की पालघरमध्ये काही दिवसांपासून अफवा पसरली होती की चोर येत आहेत, चोरी करण्यासाठी अनेक चोर ह्या भागात फिरत आहेत आणि त्यातच आपण बघितलं त्या ठिकाणी साधू येत होते. म्हणजे हे 3 जण खरं तर गाडी नाही येत होते, यामध्ये 2 साधू एका ड्रायव्हरचा समावेश होता. यात सगळ्यांवर चोर समजून सगळ्या जमावाने हल्ला केला आणि इतका हल्ला केला की अक्षरशः त्यांचा जीव यामध्ये गेलेला आहे, तिघांचाही यामध्ये मृत्यू झालेला आहे. दुसरीकडे पोलीससुद्धा आपण बघतो की या सगळ्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी होते, मात्र पोलिसांनी सुद्धा या जमावाकडे साधूंना सोपवण्याची काही दृश्य आता व्हायरल झाल्यामुळे सुद्धा अनेक प्रश्न आता उपस्थित होता. त्यामुळे या सगळ्या प्रकरणाचा आता छडा लावणं गरजेचं आहे.